बके कोण नाही तोवर दे मटण खाय थोड मला. तर मित्रांनो काय बीत आहे माहिती का आज? अयो कशाच आहे, मिठाच आहे का काय? बापूंसाठी चाललंय. बापूंसाठी चाललंय म्हणजे आम्ही उपाशीच राहायचोय. बापू सारखं सुटत सांगितले बापूंना दुपारी आलत तेव्हा. काय सांगितलं? 7 वाजता जेवायला यायचं नक्की. बर चालेल. ठीक आहे मित्रांनो, आज मटणाचा भेट आहे. ती पण बापूंसाठी पेशल काय तर मिठाचं चाललंय आता सध्या. चालेल बघूच, अंधार पडायच्या आधी चालली तयारी. आणि हो इकडं आहे भाजी काढते. हा हरभऱ्याची भाजी आहे ना काय? गरगटी भाजी मस्त पैकी आहे करते. तिकडून माझा आनोडे शाळेत ना आलं. आनोडे बाय. आनोडे आली माझी. कुठं हातात आहे डबा? काय गाणे लईच लई जीवावी येत ग तुझ्या. आणि चेन का उघडी ठेवली? हा चेन का उघडी ठेवली? काय पडायचं ते यातनं? तर आज मटणाचा बेत आहे खायचं ना. कसं लागतं? भारी लागतं. तर बघू आपण कसे बघूया करते. तर मी काम करतो, थोडा राहिला पाय खांदायचा म्हणजे नेहार झालो निवांत झालो है ना. झालं का? झालं 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 आलं होत. अजून राईस करायचंय पण आज जरा झणझणीत केलंय बापूंसारखं. जवळ येऊन दाखव. असं झणझणीत केलंय बापूंसारखं. बापूंना तिकट लागतं ना ठीक आहे ना. आता भात केला का नाही? लगेच जेवायला द्यायचं सगळ्यांना. अण्णा नेनो काका बापू ठीक आहे ना. इकडं थोडासा राईस केलाय बघा. बापू भात पण केलाय. इकडं भाजी आणि बापू का इकडं जेवते. थांबा दाखवते उजाडत. मग त्याला लईच पटांगणात पण हे तर नाही. आपलं व्यवस्थित आपलं उजाडचं जेवायचं आहे का नाही? हा जेवायचं आपलं कसं असत तस. बर जसं आहे तसं. अश्विनी आधी इतर आहे ती मला बरं वाटलं बर का. काय नाही आपले पुरी तर आपण पुरी आणले ते सांभाळल्या पाहिजे. हो मग काय आणण्याला किंमत पाहिजे का नाही? अश्विनी तू बोल कसं झालंय सांगा. आता काय सांगते ती मी आणले ते काय असत ती. नाही ती भाजी कशी झाली सांगा की? भाजी भारी झाली. चिवळी आहे भारी झाली. आपल्या पोरी आणल्या त्याही सुकी. हा दमानी जेवा. हा जेवायचं आपण सुके. तुम्ही सुकी राणी. हा कशी बोलते. तर इकडं पोरी बी राहिल्या जेवायच्या अजून. पण आधी बापूंना दिले जेवायला. नेनू अण्णा नेनू पप्पाला पातेलं घेऊन यायचं भाजी घेऊन जायचं म्हणजे पप्पा बी जेवतील. दाजी काय येत नाहीत इकडं. पप्पा येतील का इकडं? भात आणू का? बर बापूंना भात देते. कस काल परवा दिवशी केलेलं ना. माझा तर भात लय फेवरेट असतो. पिवळा भात जास्त आहे. तुमच्याच पुढं आहे सगळं काय पाहिजे ते घे. आणि भाजी पाहिजे असली तरी चालते. काय मी गे का जेवायचंय का नाही कळते का नाही तुला? काय ह्याची ऐकतच नाही बर का अजिबात माझ. तुझं भांडव आहे आईला भांडी पण वाटून घेतलेली. काय अवघड आहे. इकडे कोण आहे? नेनोडे पप्पाला दिलं का? कवा द्यायचे पप्पा जेवलो? आनोडे तुझं काय? चिव भात नसतो खायचा आधी पिलू. भाकर खायची असती.
सांडला भात दुखतीने भात सांडला अश्विन नको तसं करू काय दादे मग जेवायला भाकरी घेऊन आलोय तिकडून का ग बघू त्याला भाकरी आणायला लावली भाकरी आपल्या करत जा उग दोन भाकरीसाठी उग केलेत की मी केलत ना मग त्याला भाकरी आणायला लावली असं माझं म्हणणं आहे तिकडं हा गरमागरम घेऊन जा म्हणली असं कुणाला देते दादाला देते का त्याला आताच नाही होऊन दे प्रॉब्लेम नको त्याला तरी नको देऊ त्याला तिकट नाही चालत त्याला नाही तिकट चमत तू पुन्हा खायचा नाही तो बापू जेवलं का व्यवस्थित दिलं ना त्यांना मी असतोर जेवून पण गेलो बापू बर ठीक आहे असू दे ज्ञानवडे तुझं काय पिलो तर मित्रांनो मस्तपैकी बघू आणि बापूंसाठी आज भेट केला आणि खूप छान असं वाटलं ना आज आपलं पाय पण झाला बरं का गोली येड्या खांदून सगळं झालं आणि राहिलेलं काम पण लवकरच पूर्ण होईल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करू अन्न कुठं गेला बरं ठीक आहे आता मी पण जेवून घेतो तो पण जेवून घे आज काय जा केला नाही काय पाहिजे तुला बरं तिला मदत दे की मोठं मोठं दे की लाका मदत नाही पाहिजे वय बर ठीक आहे चालतोय तर झाला मत ना इकडे बघा सगळी चला बाय करा सगळी जण ताता करा आणि ये जेवायला म्हणा